बघा, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन 25 किलो आहे, तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन 14 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचं वजन किती? असा प्रश्न. या प्रश्नाला आपल्याला मित्रांनो दोन सूत्राच्या सहाय्यानं सोडवता येते. हे सूत्र एक, प्रश्नामध्ये रिकाम्या बादलीचं वजन विचारलं. रिकाम्या बादलीचं काय हो वजन? सूत्र आहे रिकाम्या बादलीचं वजन बराबर 2 गुणिला अर्ध्या बादलीचं वजन आणि यामधून वजा पूर्ण भरलेल्या बादलीचं काय हो वजन. या सूत्राचा वापर करा. किंवा आणखी एक सूत्र आहे, लक्ष द्या. प्रश्नामध्ये रिकाम्या बादलीचं वजन किती? असा प्रश्न सूत्रामध्ये 2 गुणिला अर्ध्या बादलीचं वजन, पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन आहे 14 किलो, ते इथं मांडा. यामधून पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन आपल्याला वजा करायचं, म्हणजे 25 किलो हे वजा. आता 2 गुणिला 14 म्हणजे 14 × 2 = 28 किलो हा गुणाकार. यामधून 25 किलो आपल्याला वजा करायचे, म्हणजे 28 वजा 25 उत्तर 3 किलो. हे असणार रिकाम्या बादलीचं वजन. सूत्र क्रमांक एक. आता सूत्र लक्ष द्या. सूत्र क्रमांक 2 काय म्हणते? रिकाम्या बादलीचं वजन आणि बादलीतील पाण्याचं वजन. लक्ष द्या, रिकाम्या बादलीचं वजन एक्स, समजा बादलीतील पाण्याचं वजन वाय समजा. ओके, आता हे गणित आम्हाला समीकरण बद्ध करायचं. हे कसं? पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन 25 किलो, म्हणजे समीकरण एक बनेल कसं? तर एक्स अधिक वाय बराबर 25 किलो हे समीकरण एक तयार झालं. एक्स म्हणजे रिकाम्या बादलीचं वजन आणि वाय म्हणजे त्या बादलीत भरलेलं पाणी, म्हणजे एक्स अधिक वाय बराबर 25 किलो हे समीकरण गणितातील पहिल्या वाक्याचं. आता गणित म्हणते पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन 14 किलो. बादली पाण्यानं अर्धी भरलेली असो किंवा पूर्ण भरलेली असो, बादलीचं जे काय वजन असणार आहे अर्थात रिकाम्या बादलीचं, ते वजन सारखंच असणार. म्हणून रिकाम्या बादलीचं वजन एक्स असंच अधिक, आता ही दुसऱ्या वाक्यातील बादली पाण्यानं अर्धी भरलेली आहे. पाण्यासाठी चलपद वाय वापरलं, मग आता पाण्यानं अर्धी भरलेली बादली समीकरण स्वरूप दाखवायची कशी हो? वाय छेदस्थानी 2, म्हणजे हे बादलीतील अर्ध पाणी किंवा अर्ध्या पाण्याने अर्धी भरलेली बादली. ओके, पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन आहे 14 किलो. लक्ष द्या, एक्स अधिक वाय छेद 2, वाय छेद 2 असं निर्देशित करतो की बादली पाण्याने अर्धी भरलेली आहे. आता लेकरांनो लक्ष द्या, एक्स अधिक वाय छेद 2 हा
पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. गणितामध्ये संमिश्र स्वरूप असते. तुमची बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी असे गणितामध्ये काही मल्टीपर्पज अप्रोच ठेवून गणित विचारली जातात. लक्ष द्या, समीकरण तयार करा. या तयार केलेल्या समीकरणामध्ये अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण, म्हणजे हे तुम्हाला गणितातले खास खळगे येतात का हे तपासायचं असते. एक्स अधिक वाय छेद दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक, याचं अंशाधिक रूपांतरण लेकरांना जमते का? करत असताना आपण छेदाने पूर्णांकाला गुणतो, म्हणजे दोन गुणीला एक्स दोन एक्स, त्यामध्ये हा अंश मिळवतो आणि छेद छेदस्थानी जसाच्या तसा. समोर हे 14 किलो. आता 2x अधिक y एकटे करा. 14 किलो कडे जाताना 2 गुणीला स्वरूपात. आता 2x अधिक y बराबर हा गुणाकार 14 × 2 = 28 किलो हे लेकरांनो समीकरण 2 तयार झालं. मग आता काय करायचं सर? लक्ष द्या आई, ह्या महत्वपूर्ण गोष्टी लिहून घेतात. समीकरण 2 मधून समीकरण 1, लेकरांनो लक्ष द्या, समीकरण 1 वजा करा. लक्ष द्या, समीकरण 2 आहे 2x अधिक y बराबर 28 किलो हे समीकरण 2. यामधून समीकरण 1 म्हणजे x अधिक y बराबर 25 किलो समीकरण 1 आपल्याला वजा करायचं. म्हणजे इथं वजा चिन्ह, इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह. इथं अधिक वाय वजा वाय, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा दोन्ही संख्यांचा फाटचा, दोन्ही संख्या लोप पावतात. लक्ष द्या, मात्र संख्या जर सारख्या असतील तर 2x मधून x गेले, उत्तर x हे बराबर चिन्ह, 28 मधून 25 गेले. 3 किलो ही x ची किंमत आली लेकरांनो. x म्हणजे रिकाम्या बादलीचं वजन किती यासाठी वापरलेलं चलपद. उत्तर मिळालं, अर्थात रिकाम्या बादलीचं वजन किती हो? लक्ष द्या मित्रांनो, 3 किलो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, रिकाम्या बादलीचं वजन किंवा रिकाम्या भांड्याचं वजन किंवा संकीर्ण प्रश्न संच ज्यामध्ये तुम्हाला, ह्या माझ्या प्लेलिस्ट आहेत, यामध्ये तुम्हाला कूट अशी प्रश्न, संमिश्र अशी प्रश्न, मनाला बुद्धीला बोजड वाटणारी प्रश्न, जी की विविध स्पर्धकांनी विचारली, त्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काय सांगितलं? रिकाम्या बादलीचं वजन, रिकाम्या भांड्याचं वजन आणि संकीर्ण प्रश्न संच, ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.